एका दिवशी एवढी गर्दी गोळा करायची, दुसऱ्या दिवशी स्लॅग जायचं, तसं नाही करायचं. एक तर मग तेन देऊन घ्या तुम्ही, बोला तुम्ही मॅडम यात्रा समज नाही की मुलं कमी येत आहे, पूर्ण वर्ग एका दिवशी पहिले तुम्ही पहा ना प्रेझेंटिंग पहिले, आता ही बघा तुम्ही, आता आज कमी आहे, उद्या बघा तुम्ही, उद्या याच्या डोक्यात येते गर्दी वाढते ना, मग गर्दी वाढत राहते. आणि सर हे अकरावीचे आहे ना, अकरावीची सायन्सची इतके गेरळ सगळे इथे सुरू आहे, नाही तर तीन तीन दिवस करावं लागतील ना सर. अरे तीन दिवस कसे बसवणार सर, 80-80 पोरं मला सांगा, पॉसिबल नाही ना. तुम्ही मला तेच सांगतो सर, त्यासाठी ते 6 दिवस आहे ना, गव्हर्नमेंटचे नियम काय हो सर, 50% पोरं आज बनवा उद्या बनवा. मागच्या वर्षी आपण म्हणायचो बोलवायचं नाही बोलवायचं, डी आय वाले आत्ता पण डी आय वाले टी व्ही वाले सगळ्यांचं बोलवा ना, माझं काही म्हणणं नाही सर, सगळे पोर रोज बोलवा, काही प्रॉब्लेम आला तर सगळे जबाबदार राहतील, मी थोडी एकटा, मी तेव्हा सांगून घेईन. त्याच्यासाठी आहे ना प्राचार्य दिलेला आहे, प्राचार्याला सांगू आपण की मॅडम आमचा असं म्हणणं आहे, प्राचार्याने सांगितलं हो, पण आपली जबाबदारी सांगते ना, सगळी गर्दी का बोलते, आपण त्यांना हे बी सांगू बाहेरच्या कॉलेजेसला असं चाललं आहे आपण करायचं का, त्यांनी जर हो म्हटलं तर माझं काहीच म्हणणं नाही सर. तपास करा मुलांची तळमळ सगळणार आहे सर, तुम्हाला सगळणार आहे आपल्याला, पण उद्या उठून त्याच्यात काही प्रॉब्लेम नको क्रिएट व्हायला. ते काय म्हणते, आम्ही तुम्हाला नियम सांगितले, तुम्हाला आणखी दुसरं काय सांगताय, बाकीच्या कॉलेजला सगळे पोर येत आहे, आपण नाही बोलवा, त्याच्यात काही प्रॉब्लेम आला तर कोण द्यावा, जवाब जिम्मेदार व्यक्ती होय एकत्र करणं सायन्स पॉसिबल नाही एका दिवशी. मग मी काय सांगतोय, मग इथं पॉसिबल पावणी खास आहे, चुकीच्या गोष्टी सांगू, आणि त्याला बी पर्याय आहे ना, प्राचार्यांशी बोलून घ्या, मॅडम असं आहे बाहेरच्या कॉलेजला चालू आहे, आपण चालवायचं का, आमची तयारी आहे, आमची काहीच नाही सर, सगळ्या गोष्टीला इकडं तिकडं इकडं तिकडं तर मग सगळ्यांना आहे ते नका सांग. जय शरदेव शरदेव.
मागच्या वर्षी मला मी तुका यावेळेस मी सायन्स आणि तसं करू सोन जाऊ साई दिवस बोलताना तुम्हाला पटेल घेतला त्यांनी सांगितलेलं आहे हे माझ्याकडे ऐकवून जे निमात बसत असेल का आणि त्या उपरी तीन दिवस घ्यायचे तीन दिवस सोमवार मंगळवार चेक करा किती पोरं येतात नंतर बघा सहा दिवस घ्यायचे सहा दिवस मुलांची तुमच्या टाइम टेबल धमकाणार होता शनिवारी खूप गर्दी देणार आपल्याला सोमवार मंगळवार बी चेक करा चेक करून मला क्लिअर आयडिया येऊन जाईल पुन्हा शनिवार दोन दिवसात मध्ये तुम्हाला समजून जाईल आणि हे बी बोललेलं आहे की सोमवारी घ्या बुधवारी घ्या शुक्रवारी घ्या याला बी माझा होकार आहे हायच तुम्हाला जे पटेल ते करा दोघ बाजूने नाही बोलायचं एका बाजूने बोलायचं सगळे सगळे परमिशन देऊन दिले परमिशन भेटली तो विचार कोणती परमिशन उचलो ते समजत नाही परमिशन कोणती उचलायची की जी मुलांचे फायदे आहे
प्रश्न विचला आपलं धोरण काय आहे सगळ्यांचं की अजून पण नाही आपण जरी म्हणत असलो नाही ठीक आहे नाही तरी आपण पाळायचं ना पाळलं पाहिजे त्यांना बी नको आपल्याला सायन्स सायन्स त्यामुळे 50 येतं म्हणून आमच्या काय खाते आम्ही भीती नसते सर सर तसं आता मी तुम्ही ना तसं नाहीये सायन्सला सुद्धा आहे ना जी 100% बोलणं पॉसिबल नाही मागे प्रयोग केला होता आपण तुरंत काय केला की 100% बोलत अडचण येईल तेव्हाही बदलू लागलो होतो बदललं मॅडम म्हणे काय लावलंय कधी सांगा असं करू कधी आपली म्हटलं मॅडम हे सत्याचे प्रयोग आणि इथं सत्याचा प्रयोग आपण हा करतो आहोत इथं सत्याचा प्रयोग हा करतो आहोत ऑलरेडी वर्गातलं मुलं 20 मुलं येणार आहेत तर 3-3 दिवस आपण बोलू पण तो विषय नाही पण ते 20 मुलांमध्ये जर 5 मुलं वर्गात असं मला टाइमपास करणं सोपं आहे सर 5 मुलांना तसं नाही सर आपण 3 दिवसात 20 आले तर घेऊ शकतो ना मराठी कंटिन्यू इकडे तर तासच लागले त्यांच्या हातात लावू शकतो एक एक तास वाढलाय तुमचा 8-8 तास झाले तुमचं कसं आहे मॅडम यांच्या सायन्स सोबत टायअप झाल्यामुळे आणि इंग्लिशचा पण ऑलरेडी त्यांचा टाइमटेबल टाकल्यामुळे मग तुम्हाला तुम्ही 3-3 दिवस घेतात त्याच्यामुळे 3 दिवस तुम्हाला सलग 3 तास आपण हाती लावू शकतो मराठी तर तुम्हाला सलग तास देईल ओके मॅडम प्रॅक्टिकलच आहे सर आजचं हां दोन कितवीचं आहे 12वीचं आहे सर थोडंसं राहिलं ते झालं का तुम्ही मदत कराय हो ओके
हो सर ठीक थैंक यू ठीक है बाबू सर शनिवार पंडा पिंडा सगळं जाऊ दे हां तुम्ही आमच्या घराकडे जाताय आता तुमच्या घराच्या साईडची ना इकडच्या साईडचं पण पाच दिवस सतरतोय ना एक दिवस तर मला ऍडजस्ट करावं लागेल चालेल सांगून देऊ तुमचं नाही हो तुम्ही म्हणा मरे मरे ना नाही बोलले मॅडम यांचे ऍडजस्ट करा महाराजांना बजेट भी त्रास द्या म्हणे असं म्हणजे आम्हाला किंवा कोणी बाकी कोणी बी आलं बजेट द्या करना पड़ेगा कुछ तो भी करना पड़ेगा नहीं आता एक अन्ना इनको से देख कोई आंटी से क्या होता है जमीन पे आ रहा है चाहिए तो उस मैडम को एक पार्टी क्या सर चल ये एक पार्टी आई लाल फोन भी है वो लाल बार का टीएमपी कोई ना मार सीट है टीएमपी वाले का हां तो याचा और येड मास्टर से सही चालेल काउंटर से जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याची गरज नाही माझा जो प्रिंट आहे ती काढून याला लावून देऊ हो आता काय होत नाही कोणा खाले त्यांनी मला मेसेज टाकलेला आहे की जिल्हा प्रधानाचारीची याने जिल्हा काय करणार काय तो शिक्षण अधिकाऱ्याची गरज नाही काल मेसेज वाचत होतो त्याच्यात पाहिला तो सापडला त्याला आपल्याकडे गरज होत नाही नाही सर हे जे आपण आणतो ना काउंटर सिग्नेचर बंद झालं सर डेट चेंजला कधीचं बंद झालं मोर घेऊ मग काय प्रिंट काढा तुम्ही एकदा पावसाळ्यांशी बोला बोलून घ्या ना तुम्ही प्रिंट काढायची बोला सगळ्या एक पटत केली नाही टीव्हीचे पोरायले लागत असेल प्रिंट काढायला बरं मला जिंदगी एक खेल है इसे खेलना जरूरी एक फोटो पॉइंट आठवा होता गणपतीचा तो धाग्यांनी बनवलेला म्हणजे ते एखादी स्टॅच्यू बनवला असेल त्याच्यावर धागे अभ्यास अरे अपने को कभी देने रहता है बहुत प्रसंग आए कार्यालय जिला शिक्षा अधिकारी जिला बड़वानी बड़वानी में हाँ ये देख लिया
कमलेश।